एकूण ढिलाशा तक्रारी बरोबर आहेत. सुवर्ण आणि मौतिक यांचं भस्म असलेलं हे आपलं सुवर्णमुक्त टॉनिक, पण सध्या फॉर्म्युलाच्या 22 भस्म वापरण्यात येत आहे. हिशोबात तर पूर्ण कोटा वापरल्याचं दाखवलंय. मग उरलेला 3/4 कोटा गेला कुठं? कुठेतरी हा अपहार करताय, पण कोण? त्याचा शोध नंतर घेता येईल आप्पाजी, पण आधी तातडीने एक गोष्ट करायला हवी. उद्या मार्केटमध्ये जाणारा 5000 बाटल्यांचा स्टॉक रोखायला हवा, नाहीतर आणखी नाचक्की. बरोबर आहे. सोमा जी. अप्पाजी. सिक्युरिटी गार्डला ताबडतोब बोलाव. जी. अभय, आज तुझ्यामुळे खरा प्रकार काय ते कळला. मोहनला सांगूनही अजून अहवाल मिळाला नाही. आपले लॅबोरेटरी इन्चार्ज खरवंडीकर तर बेपत्ता आहेत. कुठंतरी पाणी मुरत आहे. आपण मला बोललं मालक? सुवर्णमुक्ताच्या बाटल्या कोणत्या स्टोअर्स मध्ये ठेवलेल्या आहेत? 3 ताबडतोब त्या स्टोअरच्या सगळ्या दार खिडक्यांना टाळी लावा, त्यावर शिलं ठोका आणि किल्ल्या माझ्याकडे आणून द्या. परमार्थ सांगितलं तेवढं करा. मी स्वतः पाहायला येतोय. जी. काटा आहे साला आपल्या मार्गातला काटा. पालक, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं तुम्हाला, काकांवर चांगलीच मोहिनी घातली आहे त्यानं. शिवाय आप्पाजी काही हलक्या कानाचे नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना काही सांगायला जाणं म्हणजे सांगणं बिगणं नंतर. आधी उद्या सकाळच्या संकटाला तोंड कसं द्यायचं ते बघा. आप्पाजींनी सिलं ठोकली आहेत, उद्या सकाळी ते स्वतः जातीनं आज जाऊन सुवर्णमुक्तीच्या बाटल्या तपासणार. आपलं सगळं बेंड मुद्दे माला सकट फुटणार. एक उपाय मालक. जालिम. सांग सांग. गुड. माझ्या हाताखाली चांगला तयार होतोयस. हा डायबिटीस आहे सरकार. जीव वाचवायचा असेल तर माणूस अगदी राजी खुशीनं उघड्या डोळ्यानं आपले हातपाय तोडू देतो. पण इथं तुम्हाला काय तकलीफ आहे? स्वतःला कुजलेलं पाणी थोडं वाहत होईल. काय कुजलेलं पाणी वाहत होईल? दुसरा मार्गच नाहीये. ठीक आहे, लाग कामाला. आज रात्रीच पार उडवून दे. मी अभय बोलतो. आपल्या 3 गोडाऊन आग लागली. होय होय, ते स्फोट तिथेच. आपाजी आगीने जोर पकडला, मी निघालोच. हा उघड उघड खातपात आहे. सुवर्णमुक्त औषधातली गोलवाल मला कळली आहे. आज सकाळीच मी स्वतः जातीनं सगळा साठा तपासणार होतो. तसा कडे कोण बंदोबस्तही केला होता, पण रात्र संपून दिवस उजाडण्याच्या आज स्फोट. स्टोर रूम आता जळून खात. ज्याने कुणी औषधात गोलमाल केली तो त्या पाठीमागचं सूत्रधार आहे. सांग मोहन. मी सुद्धा भांबावून गेलोय, पण काहीच सुचत नाही ना. किती दिवसापासून? किती दिवसापासून? तू तुझा अहवाल अजूनही दिलेला नाहीयेस. मुदत टळून गेली तरी तो खरवंडीकरही गायब आहे. पण तुम्ही त्या अभय मोहितेला नेमले, सगळं त्याच्यावर तर सोपवलंय. सगळं अजून नाही, पण आता सोपवी. परक्या माणसावर नको इतका विश्वास टाकताय आप्पाजी. परका आणि विश्वास? हे बघ मोहन, पत्री सरकारच्या जमान्यात वावरलोत आम्ही, तेव्हा विश्वासाच्या बाबतीत गाफील राहायची सवय नाही आम्हाला. परका तर राहूच दे, पण थकी येईल. अभयला मी पुरता पारखलाय आणि आज दुपारीच त्याला विश्वासाच्याच कामगिरीवर पाठवलंय. कोणत्या? तुम्हाला सांगितल्या तेवढ्या चौकशा तुम्ही करा. माझं बारीक लक्ष राहणार आहे. ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधण्याची शिकवण आहे आम्हाला.
अपराध्याची गय केली जाणार नाही। जा आपल्या कामाला आणि कारभार सुधारा। पण सुवर्णमुक्ताचं काय करायचं? तो घोळ निस्तरण्यासाठीच मी अभयला पाठवलाय।